आज अनेक तरुण आहेत जे मला भेटतात, मी त्यांना पण भेटायला पण जाणार आहे, की शेती क्षेत्रामध्ये क्रांतिकारी काम करतायत. मी या लोकांना सगळ्यांना आणणार राजकारणात. आता काय बोलू, तुम्हाला ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो, पण एम ए पोचून त्यांचं आयुष्य करिअर ते वयाच्या 60 वर्षी सुरू झालं. त्याच्यामुळे करिअर सुरू करायला, नवं काहीतरी बघायला, नवा विचार करायला वयाचं बंधन नसतं. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक हात जोडून नम्र विनंती आहे, माझी तुम्हालाच रवे आज तुम्ही जेव्हा समोर जेवढे आहात तेवढेच रवे. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक कदाचित हे माझं बोलणं ऐकत असतील तर तुम्ही राजकारणामध्ये यायला पाहिजे. अ कित्येक मला तुम्ही सांगा ना, अनेक डॉक्टर्स त्यांच्या डॉक्टरी हा व्यवसाय सोडून नाटक आणि चित्रपटामध्ये येऊन यशस्वी झाले की नाही? डॉक्टर भाऊ नागाशी असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, अनेक लोक असतील, काशीनाथ राणेकर असतील, तिचे स्वतः डॉक्टर होते, ते डॉक्टरी व्यवसाय सोडला, नाट्य क्षेत्रात आले, चित्रपट क्षेत्रात आले आणि यशस्वी झाले. तुम्ही आज कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात ही गोष्ट महत्वाची नाही, पण तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, पुढे यायचं आहे, पुढे महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आज अनेक तरुण आहेत जे मला भेटतात, मी त्यांना पण भेटायला पण जाणार आहे, की शेती क्षेत्रामध्ये क्रांतिकारी काम करतायत. मी या लोकांना सगळ्यांना आणणार राजकारणात. चढणार, तिथून तो प्रवास करणार, तिथून ती खाली येणार, पण तिथून त्या गोष्टी जागेत जाणार, त्यांचं तो वर्ट मला दोन तुम्ही बरी पडते. हे बदलायला वेळ लागेल, ते बदलायच्या अगोदरच आपण एवढा खर्च करून ठेवतो की त्याच्यामध्ये अनेकदा मेट्रो या निकाम्या जातात. जर एवढा खर्च करून जर समजा या गोष्टी निकाम्या जाणार असतील तर आपण पहिल्यांदा त्या शहरांची मानसिकता पाहिली पाहिजे, त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे. तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्ही कोणाला विचारत नाही, तुम्हाला प्रश्न पडत नाही आणि वारे बाप नुसते फक्त खर्च होत जातात जे आपण आपल्या डोळ्यांनी फक्त पाहतो, कारण आपण विचारतच नाही की हे का चाललं, हे कशासाठी चाललं. तुम्ही फक्त एकत्र जेव्हा येता तेव्हा एकत्र फक्त मतदानाला येता, पण तुमचा दबाव घट नाही. तुम्हाला प्रत्यक्ष राजकारण यावं असं वाटत नाही. अनेक सामाजिक गोष्टी असतात ज्या राजकारणाला बांधील असतात, पण त्या कराव्या असं वाटत नाही किंवा करत असाल. पण त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे अंकित शिदुरे सामाजिक संस्थेमध्ये काम करायचे, आजही करतात. माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला ते मला एकदा भेटली, म्हटलं काय करता, ते बोलले माझी मैत्री नावाची एक संस्था आहे आणि आम्ही चालवतो मेळघाटामध्ये, आम्ही आदिवासीमध्ये काम करतो वगैरे. मग बोलता बोलता मी त्यांना सांगितलं, म्हटलं शिदोजी, म्हटलं एक गोष्ट लक्षात घ्या की ती सामाजिक काम करा, त्या सामाजिक कामाला जोपर्यंत राजकीय धार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामाजिक काम पुढे जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एके दिवशी बाबा आमटेंचे नातू आले होते, नाव विसरलो, एकदा माझ्याकडे आले होते, आम्ही गप्पा मारत होतो घरामध्ये, मला आता मला निघायचं, म्हटलं कोणी चाललं, मला मंत्रालयात चाललो, म्हटलं मंत्रालयात काय काम, म्हटलं अहो आमच्या संस्थेचे सरकारकडनं पैसे यायचे, ते पैसेच देत नाही, की इतक्या हेलपाट्या मारल्या. बाबा आमटेंचे नातू, बाबा आमटेंचा नातू जात आहे मंत्रालयामध्ये हेलपाट्या करत मारताय, त्यांना कोणी दाद देत नाहीये, इतकं मोठं सामाजिक काम उभं केल्यानंतर देखील त्यांच्या नाकाला जर समजा मंत्रालयामध्ये इथे तिथं फिरावं लागत असेल, तुम्हालाही नवीन कल्पना सुचत असतील, तुम्हालाही नवीन गोष्टी सुचत असतील, पण त्या नुसत्या घरात ठेवून होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या सगळ्या याच्यामध्ये मी त्याला पण सांगितलं होतं की हे तुम्ही स्वतः राजकारणामध्ये आल्याशिवाय, तुम्हाला तुमचं अस्तित्व उभं केल्याशिवाय